पंकज महादेव पाटील, वय वर्ष 24, रंग गोरा, उंची 5 फूट 9 इंच, दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी मिरजेतील राहत्या घरातून निघून गेला आहे. पंकज पाटील कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधा. महादेव पाटील 97 66 67 20 49, रोहित पाटील 72 18 18 61 11 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. पंकजला शोधून देणाऱ्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले जाईल. नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. सांगलीत शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे आणि त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा प्रचार केला काय, तरी सांगलीत भाजपाचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे आणि त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक 16 अच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अमोल गवळी यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठिकठिकाणी बैठका आणि गाठीभेटी घेऊन प्रचार केला आहे. त्या दरम्यान चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. अंगोल्याचे आमदार शहाजी बापू ओपनली बोलले की आम्हाला या सरकारमध्ये स्थान नाही. हां, हे जर आमदार बोलत आहेत तर सर्वसामान्य माणसाचं काय घेऊन बसलं आहे? सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा भयंकर वैतागलेला आहे. त्याचं मोठं उदाहरण जयंत पाटलांना झालेला घेराव असा आहे. मुंबई बँकेमध्ये चेअरमन राष्ट्रपतीचा आला आणि व्हाईस चेअरमन शिवसेनेचा पडला, बीजेपी झाला. ह्याचा अर्थ काय? शिवसेनेला कळलं पाहिजे की एक जी गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे मुख्यमंत्रीपदाची, ते सोडलं तर तुम्हाला काही मिळालेलं नाही. तुम्हाला मिळत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी, सहकार म्हणजे काय, त्यातले बदल म्हणजे काय, विद्यापीठ काय, आता काही माहितीच नाही. तुमचं म्हणणं आहे की माझी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची चांगली, परिणामी शिवसेना संपत चाललेली आहे. शिवसेनेच्या इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही जर काँग्रेसचा प्रचार करणार असाल तर तुम्ही शिवसेनेचा प्रचार करा. आता जयंतरावांनी शिवसेनेचा करावा काँग्रेसचा करावा फरक काहीच पडत नाही, बीजेपीचीच सीट लागणार.